दिनांक 25/4/2021 रोजी दाखल गुन्ह्यात आरोपी जगनू चव्हाण याने एका अल्पवयीन अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा झाली असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जामीन मंजूर केलाय. फिर्यादी यांनी आपल्या बहिणीच्या अल्पवयीन मुलीचा शोध घेतल्यास ती सापडून आली नाही. 11:30 दरम्यान तिच्या ओरडण्याचा आवाज आरोपीच्या बाथरूम मधून येत होता तेव्हा फिर्यादीनं पाहिलं असता आरोपी हा पीडितेसोबत चुकीचं गैरकृत्य करत असताना आढळून आला. त्यानंतर फिर्यादी यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन अंतर्गत विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी खटल्याची सुनावणी झाली व त्यात आरोपीस 5 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपी जुगनू चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. खटल्यातील साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती असल्याचा मुद्दा लक्षात घेत मुंबई उच्च न्यायालयानं आरोपीस 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट कधीर औटी, अॅडव्होकेट अद्वैत शुक्ल, अॅडव्होकेट हजरत अली बडे खान, अॅडव्होकेट दत्तात्रय कापुरे तर सरकारतर्फे अॅडव्होकेट एम आर तिडके यांनी काम पाहिलं. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.